आपलं चॅनल आपला आवाज के टी व्ही न्यूज रत्नागिरी कोकण महाराष्ट्र. देश विदेशातील असंख्य दर्शक आतुरतेने वाट पाहतात ते म्हणजे कोकणातील लोकप्रिय न्यूज चॅनल के टी व्ही रत्नागिरी. हे न्यूज चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका. के टी व्ही रत्नागिरी. कोकणातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी खास MS कर्णिका ही पंचतारांकित प्रवासी बोट रत्नागिरी तालुक्यातील आंग्रे पोर्ट जयगड येथे दाखल झाली आहे. भारतातील पहिले प्रीमियम पंचतारांकित जहाज बुधवारी रात्री मुंबईवरून निघालं आणि हे जहाज गुरुवारी सकाळी 8 वाजता आंग्रे पोर्ट येथे दाखल झाले असता त्याचं स्वागत करण्यात आलं. पर्यटनाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आणि देश विदेशातील पर्यटकांना निसर्ग संपन्न कोकणाचं दर्शन घडवण्यासाठी पहिली खासगी पंचतारांकित MS कर्णिका नामक प्रवासी बोट सुरू करण्यात आली आहे. या पंचतारांकित बोटीमध्ये सुमारे 645 कर्मचारी असून पहिल्या दिवशी आलेल्या मुंबई जयगड या बोटीमध्ये 376 पर्यटक असल्याचं सांगण्यात आलं. जयगड येथे पंचतारांकित क्रूज बोटीचे आगमन होताच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, सौ कांचन चव्हाण, प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन संजय उगल मुगले, आंग्रे पोर्टचे प्रमुख कॅप्टन संदीप गुप्ता, पोर्ट इन्स्पेक्टर सुनील पाटील आदी अधिकारी उपस्थित होते. या पंचतारांकित क्रूज जहाजामध्ये स्विमिंग पूलसह पर्यटकांना आकर्षित करणारी 5-स्टार सुविधा उपलब्ध असल्यानं देश विदेशातील पर्यटक नक्कीच या बोटीतून कोकणातील पर्यटन स्थळं पाहून समाधान व्यक्त करतील.